प्लीज गर्दी करू नका, गर्दी करू नका, कोणी गर्दी करू नका। गर्दी इतना मतलब जिससे बना ले रहे गर्दी भी है। आता ह्यांनी कूपन सिस्टम चालू केलं आहे, ते आम्हाला चांगलं वाटतं आहे, कारण की थोडं सोशल डिस्टन्सिंग त्याच्यामुळे होऊ शकतं इम्पोज। काय म्हणजे आज एवढी गर्दी आहे, काय कारण आहे? ऑफकोर्स लॉकडाऊनची न्यूज आली आहे, जसं काय आम्ही काल न्यूजमध्ये बघितलं की नाईट कर्फ्यू इम्पोज करत आहेत, तर त्या भीतीने सगळे लोक सामान भरत आहेत। म्हणून तुम्ही आला का? हां ऑफकोर्स, कारण की उद्यापासून नाईट कर्फ्यू बोलत आहेत अशी न्यूज आलेली आहे। लोकांना परत म्हणजे भीती वाटायला लागली आहे की कोरोना म्हणजे ते पण वाढत चाललं आहे कोरोनाचं, आणि लॉकडाऊन होईल म्हणून जास्त घाबरले आहेत लोक, म्हणजे मग सामान काही मिळत नाही, लांब लांब जावं लागतं, काही कल्पना नाही आहे, पण असं म्हणत आहेत बाबा बातम्यांवरती वगैरे असं चालू आहे। म्हणून तुम्ही आला का? हां। सर काय सांगाल की मेट्रो मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे, लॉकडाऊन वाढणार म्हणून सगळ्यांनी गर्दी करून टाकली आहे, आपल्या पालिका प्रशासनाकडनं आपण काय कारवाई त्याच्यावरती केलेली आहे आणि काय आव्हान झालं? माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेत क प्रभागामध्ये मास्क कारवाई चालू आहे, लोकांची जास्त गर्दी होऊ नये म्हणून आपण त्याबाबत कार्यवाही करतो, त्या याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं डीमार्टवाल्यांनी पाळलेलं नसल्यामुळे त्यांच्यावरती आपण 10,000 दंड लावण्यात आलेला आहे, आणि याच्यापुढे परत जर अशीच चूक त्यांनी केली तर ते डीमार्ट बंद करण्यात येईल, सील करण्यात येईल असं त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे। काय आव्हान करेल लोकांना? की लोकांनी जास्त म्हणजे मास्क वापरावेत, मार्केटमध्ये येताना मास्क वापरली पाहिजेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे। सरपंच भाई, समीर भाई, आता आपण पाहू शकतो या ठिकाणी एवढी गर्दी आहे, दररोजी ही गर्दी असते। बघा लोक आता घाबरलेली आहेत का पुन्हा परत कधी लॉकडाऊन लागल्यामुळे, त्याची आशंका जास्त आहे लोकांमध्ये, तर त्या हिशोबाने मला वाटतं इथे गर्दी जमलेली आहे। आता याच्यापेक्षा जास्त गर्दी मला वाटतं ट्रेनमध्ये आणि बसेसमध्ये आहे, गव्हर्नमेंटचे जे ग्रुप आहेत आता लोक घाबरलेली आहेत, त्या हिशोबाने लोक इथे जमलेली आहेत। म्हणजे ही गर्दी लॉकडाऊन अफवा आहे, रिक्षा चालक आहात तुम्ही दररोज बघता तिकडे एवढी गर्दी नसते आता। हां आता कारण ते जरा आता परत पेशंट वाढल्यामुळे आता ते खरं आहे की खोटं आम्हाला माहीत नाही, पण गव्हर्नमेंट सांगते का बाबा हा पेशंट वाढले, त्या हिशोबाने इथे गर्दी होऊ लागली, पहिले एवढी गर्दी नव्हती। बिस्मिल्ला लॉकडाऊन होणार आहे म्हणून गर्दी झाली म्हणजे लॉकडाऊनची अफवा? हा लॉकडाऊनची अफवा। तुम्हाला पण असं वाटतं का लॉकडाऊन? हा असं वाटतं, सगळे आमच्या आजूबाजूला सांगतात लॉकडाऊन होणार आहे, त्यामुळे गर्दी चालू। हे समज तुम्ही घ्यायला आला गर्दीमुळे घ्यायला समज मग काय करणार आहात?